प्रोफेसर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉक्टर महेंद्र घराट सर मराठी विभाग प्रमुख, डॉक्टर राजेंद्र वाटाणे सर अध्यक्ष माजी विद्यार्थी मंडळ श्री विंझाली नगर महाविद्यालय, सध्या कार्यरत मराठी विभाग प्रमुख तायवाडे विद्यालय कोराडी, नागपूर शिक्षण मंडळाचे सन्माननीय व्यवस्थापन सदस्य, उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद, इतर मान्यवर अतिथिगण, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, माजी विद्यार्थी मंडळाचे सर्व सभासद, श्री विंझाली नगर महाविद्यालय तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं शब्दसुमारणाचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो. भारताचे पंतप्रधान माननीय श्री पी व्ही नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी निमित्त आपण दुसरे व्याख्यानपुष्प आयोजित केलेले आहे. त्यांच्या जीवनावर थोडक्यात प्रकाश टाकते. पामून मूर्ती व्यंकट नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 या रोजी आंध्र प्रदेश मधील करीमनगर जिल्ह्यातील वगारा या गावी झाले. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ मुंबई, उस्मानिया विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अशा 3 विद्यापीठांमधून झाला. मला इथे महत्वाचा उल्लेख करावा असा वाटतो, नागपूर विद्यापीठातील आपल्या श्री विंझाली नगर महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी होते. नक्कीच ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांना मातृभाषा तेलुगू बरोबरच इंग्रजी, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या. त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत सांगायचं झाल्यास त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला होता. सर्वप्रथम ते इसवी सन 1962 साली केंद्रीय मंत्री झाले. ते इसवी सन 1971 पर्यंत केंद्रात मंत्री होते. इसवी सन 1971 ते 1973 या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्वाची ख्याती सांभाळली. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इसवी सन 1984 आणि 1989 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इसवी सन 1991 ची लोकसभा निवडणूक लढवली नाही. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर माननीय राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी 21 जून 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. माननीय नरसिंह राव हे स्वतंत्र भारताचे 12वे पंतप्रधान होते. नरसिंह रावाच्या सरकार पुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. हे आव्हान त्यांनी पेलले. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना असं म्हणता येईल, उत्तुंग तुमच्या कर्तृत्वापुढे उंची हिमालयाचीही खुशी वाटते. उत्तुंग तुमच्या कर्तृत्वापुढे उंची हिमालयाचीही खुशी वाटते. अथांग सागरासम मन तुमचे दातृत्वाच्या मंदिरावरील कळस वाटते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि व्याख्यान आयोजनाची भूमिका मांडण्यासाठी मी माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वाटाणे सरांना आमंत्रित करते. डॉक्टर राजेंद्र वाटाणे सर नमस्कार. नागपूर शिक्षण मंडळाद्वारे संचालित श्री विंझाली नगर महाविद्यालय नागपूर माजी विद्यार्थी मंडळ आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारताचे माजी पंतप्रधान श्री पी व्ही नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी व्याख्यान मालेच्या आजच्या या द्वितीय व्याख्यान पुष्पाचे अध्यक्ष
नागपूर शिक्षण मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री ए के गांधी साहेब, आजच्या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक परिमल माया सुधाकर, हेड ऑफ स्कूल MIT WBUS स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे ते नागपूर शिक्षण मंडळाचे सचिव आदरणीय डॉक्टर हरीश राठी साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर, उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संदीप चुंदुरवार सर, आयोजन समितीचे डॉक्टर संजय चौधरी सर, डॉक्टर नरेंद्र घरस सर, माजी विद्यार्थी मंडळाचे अर्पित पोद्दार, साक्षी डॉक्टर रायन महाजन, श्री भास्कर वघाळे, डॉक्टर प्रांजली काने, डॉक्टर विजय वानखेडे, या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमातला उपस्थित सर्व माजी विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू आणि भगिनी. बंधूंनो, नागपूर शिक्षण मंडळाला ज्याप्रमाणे उच्च विभूषित अशा सन्माननीय अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची परंपरा लाभलेली आहे, त्याचप्रमाणे या महाविद्यालयामध्ये अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी देखील निर्माण झालेले आहे. कारण विद्या प्राप्त करणे आणि ती आचरणात आणून त्यातून आपलं व्यक्तित्व साकार करणं हे जसं विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे जी शिक्षण संस्था असते तर त्या शिक्षण संस्थेचं सुद्धा विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये फार मोलाचं आणि मोठं कार्य असते. आणि हे विद्यादानाचं निस्सीम कार्य या नागपूर शिक्षण मंडळाने अव्याहतपणे केलेलं आहे आणि ते आजही त्याच जोमाने सुरू आहे. या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी आज देशाच्या निरनिराळ्या भागात व निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून स्वतःचे आणि महाविद्यालयाचे नाव देखील उज्ज्वल करीत आहेत. या अशा कर्तृत्ववान विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाचे माजी पंतप्रधान श्री PV नरसिंहराव हे देखील एक आहेत. ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. देशाच्या ध्येय धोरणामध्ये आणि विकासामध्ये त्यांचं अत्यंत मोलाचं योगदान राहिलेलं आहे. श्री PV नरसिंहराव यांचं इंग्रजी प्रमाणेच विविध प्रादेशिक भाषांवरती देखील मोठं प्रभुत्व होतं आणि त्यांच्या या कार्यकाळामध्ये एकूणच देशाच्या परिस्थितीमध्ये बघता त्यांनी जे कार्य केलं ते निश्चितच स्थिमित करणारं आणि देशाला एका प्रगतीची दिशा दाखवण्यासाठी प्रेरक ठरणार होत. आणि हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याच अनुषंगाने ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं आपल्या महाविद्यालयाप्रती निष्ठा आणि कर्तव्य असतं, त्याचप्रमाणे महाविद्यालयाचं देखील आपल्या विद्यार्थ्याप्रती एक बांधिलकी असते आणि त्याच बांधिलकीच्या भावनेतून माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने डॉक्टर श्री PV नरसिंहराव यांचं जन्मशताब्दी वर्ष आम्ही साजरं करण्याचं ठरविलेलं आहे. या कोरोना परिस्थितीमध्ये देखील आम्ही महाविद्यालयाच्या आणि शिक्षण मंडळाच्या एका प्रेरणेने हे कार्य निश्चितपणे पूर्ण करीत आहोत. मागे पहिलं चिंतन पुष्प सुप्रसिद्ध पत्रकार
डॉक्टर सुरेश द्वादशीवार सर यांनी गुंफलेलं आहे आणि आज हे दुसरं चिंतन पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला परिमल सर लाभलेले आहे. या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने मागे आपण संदर्भामध्ये जनजागृतीच्या निमित्ताने एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला होता. म्हणजे सामाजिक सांस्कृतिक या सर्वच शैक्षणिक या सर्व उपक्रमांमध्ये महाविद्यालय शिक्षण मंडळ आणि माजी विद्यार्थी संघटना हातात हात घालून हे कार्य पूर्णत्वास नेत असते. आज या ठिकाणी आपल्याला जे परिमल सर लाभलेले आहे त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहोत आणि त्याच अनुषंगाने मी आजच्या या कार्यक्रमाची भूमिका येथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रसंगी आयोजकांनी जी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपल्याला जागृत धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या व्याख्यानमालेचे वक्ते म्हणून प्राध्यापक परिमल माया सुधाकर हेड ऑफ स्कूल MIT WPUS आपल्याला लाभलेले आहे. ही आपण सर्वांसाठी भाग्याचीच बाब आहे. अशा तेजस्वी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संदीप कुंडुरवार सरांना आमंत्रित करते. साक्षी धन्यवाद. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सगळ्यांचं सगळ्यांना अभिवादन. शब्दसुमनांनी सगळ्यांचं प्रथमतः मी स्वागत करतोय. मध्य प्रांतातील अग्रगण्य संस्था असा लौकिक रूढ असलेल्या नागपूर शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या श्री बिंझाणी नगर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळ आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त उपक्रमाचा माननीय श्री पी व्ही नरसिंहराव जन्मशताब्दी सोहळा हा एक संस्मरणीय भाग आहे. या व्याख्यानाचे द्वितीय पुष्प आज गुंफल्या जात आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष तद्वतच नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत AK गांधी, या कार्यक्रमातील विशेष उपस्थिती नागपूर शिक्षक मंडळाचे कार्यवाह सन्माननीय डॉक्टर हर्षीजी राठी, नागपूर शिक्षण मंडळातील सर्व आदरणीय व्यवस्थापन सदस्य, आमंत्रित मान्यवर, या कार्यक्रमाचे ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आयोजन होत आहेत ते महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य आणि संयोजक डॉक्टर सुजित मेत्रे, IQ समन्वयक डॉक्टर प्रांजली काणे, माजी विद्यार्थी मंडळ अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वाटाणे, जन्मशताब्दी कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर संजय चौधरी, डॉक्टर नरेंद्र भरत, आभासी दूरदृश्य प्रणालीशी जुळल्या गेलेले सगळे प्राध्यापक वृंद, उपस्थित प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र, या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या प्रति अभिवादन करतो आणि कृतज्ञताही व्यक्त करतो. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण PV नरसिंहराव यांचे योगदान या विषयावर आपल्या अमोघ वाणीतून द्वितीय पुष्प गुंफण्यास आपल्यात उपस्थित असणारे प्राध्यापक परिमल माया सुधाकर यांचे महाविद्यालयाच्या आणि आजच्या आयोजित कार्यक्रमाच्या वतीने प्रारंभातच मी धन्यवादही देतो, आभार व्यक्त करतो आणि कृतज्ञता पण त्यांच्या प्रति व्यक्त करतो. खर तर कर्तृत्वाला कृतिशीलतेची अजोड जोड असणारं व्यक्तित्व अशी सार्थ ओळख असणारे प्राध्यापक परिमल माया सुधाकर यांचा शैक्षणिक क्षेत्रातील आलेख त्यांचं व्यक्तिमत्व प्रदर्शित करणार आहे. पुणे येथे हेड ऑफ स्कूल ऍट MIT WPUS स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथे कार्यरत आहेत. खरं तर MIT पुणे द्वारा आयोजित भारतातील सुप्रसिद्ध असणारा एक सोहळा जो छात्र संसदेच्या नावाने गणला जातो त्याच्या रेखीव नियोजनातील एक कुशलकर्ता अशी त्यांची ओळख आहे. राज्यातील पदव्युत्तर राज्यशास्त्रांच्या विद्यार्थ्यांकरिता रोजगार पूरकतेचे धडे देणाऱ्या दालनाचे नियोजन करते अशी एक ठाशीव राज्याच्या राज्यशास्त्रीय वर्तुळात सरांची ओळख आहे. संस्थात्मक पातळीवरील त्यांचे कार्य, वृत्तपत्रीय क्षेत्रात त्यांच्या स्तंभ लेखनाला जो प्रतिसाद मिळाला तो त्यांच्या लेखन कुशलतेसोबतच
मूलभूत प्रश्नांना आयाम देणारा म्हणून प्रतिष्ठित आहे. त्यांच्या लेखणीचे सारगर्भ वर्णन करताना सुरेश भटांच्या मशाल काव्यातील दोन ओळी मात्र पुरेसे आहेत. विकला जरी कुणीही अंधार माणसांना माझी मशाल आता पेटवणी आलो पेटवणी आलो, या व्यक्तित्वाच्या पैलूत राज्यीय संदर्भच केवळ अनुचित आहेत असं नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पण आहे. लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र टाइम्स, आंतरजगतीय क्षेत्रातील खबरबात घेणारे जवळपास 49 स्तंभ लेखन त्यांच्या अध्ययनाला आणि विश्लेषणाला परिष्कृत करणारे आहेत. त्यांचा चीनवरील गाढा अभ्यास राजकीय वर्गांना संदर्भ म्हणून जेव्हा हवा हवासा असतो तेव्हा त्यांच्यातील प्रतिभेची ती सन्मानता असते. डॉक्टर भालचंद्र मुणगेकरांनी त्यामुळेच त्यांना आपल्या विशेष सल्लागारात नेमून घेतले होते. मूलभूत प्रश्नांचा केवळ धांडोळा घेत न थांबता तळाशी जाऊन प्रश्नाचा माग काढण्याच्या त्यांच्या कल्पकतेमुळेच देशातील विख्यात प्रकल्पात त्यांना सामावून घेण्यात आलं. नामवंत प्रकल्पकर्त्यांनी जे सामावून घेतलं त्यामध्ये महाराष्ट्रातील हिंदुत्वाचे राजकारण, विदेश नीती आणि जागतिक संदर्भ, नेहरू और हिंदुत्व, आझाद भारत में जन असंतोष की तीन लहरे, ग्रामीण मजदूरों का शहरों में पलायन हे पथदर्श प्रकल्प त्याची साक्ष होत. या प्रकल्पावरचे लिखाणही सुप्रसिद्ध आहे. त्यामुळेच विविध वृत्तवाहिन्यावरील चर्चेत त्यांना मिळणारे आमंत्रण विशेष ठरतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात त्यांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या विशेष योगदानामुळेच त्यांना अमेरिकेत लोकशाही विषयक अभ्यास प्रकल्पात आमंत्रित केल्या गेलं होतं. त्यांचे बहरलेले उत्तुंग कार्य मात्र आमच्या विद्यार्थ्यांनी पण लक्षात घेण्यासारखं आहे की ते केवळ शहरी वातावरणातून फोपावलेले नसून यवतमाळ जिल्ह्यातल्या छोटेखाणी तालुका असलेल्या पांढरकवड्यातून ते फुलले आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातून झेप घेत JNU दिल्लीमधील आंतरराष्ट्रीय स्कूलमधून वरच्या श्रेणीत सरांनी MA आंतरराष्ट्रीय संबंध, MPhil, नेट या पदव्यांना त्यांनी गवसणी घातली. चीनवरील त्यांचा दांडगा अभ्यास त्यांनी MPhil PhD करता निवडण्यात आलेल्या विषयावरून सहज लक्षात येतो. त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या आईबाबांचा निश्चितच वारसा पण आहे आणि ते मोठं योगदानही आपल्याला झळकताना दिसतं. त्यांच्या आई सौ माया देशपांडे राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आणि अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात तर वडील श्रीयू सुधाकर राव यांचा पत्रकारितेचा निरलस वारसा त्यांना प्राप्त झालेला आहे. असा समृद्ध वारसा लाभलेले व्यक्तित्व आज आपल्यामध्ये PV नरसिंहरावच्या व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेण्याकरता आज उपस्थित आहे. खर तर PV नरसिंहराव एक प्रकांड पंडित, निरलस राजकारणी, देशमनाची खोलवर जाणीव असणारे, भारताचे माजी पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय व सुरक्षा या संदर्भात त्यांची दडलेली पैलू आज उजागर करण्याकरता परिमल माया सुधाकर सर आज इथे उपस्थित आहे. खर तर तो मनस्वी एक आनंदाचा क्षण आहे. राम खांडेकरांनी PV नरसिंहराव नामक व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेत फार सुंदरस लिखाण केलेलं आहे आणि ते असं म्हणाले की खरं तर PV नरसिंहराव असं व्यक्तिमत्व आहे की जे कुठल्याही चिमटीत न सापडणार अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. पण त्यांचं कार्य एका अर्थाने प्रशांत महासागराचं तळ गाठणार असंच राहिलेलं आहे. खरं तर PV नरसिंहरावांचं पुन्हा एकदा वर्णन करताना सुरेश भटांच्याच असणाऱ्या त्यांच्या एल्गार गझलेतील असणाऱ्या काव्याच्या ओळी या ठिकाणी पुरेसे आहेत. कदाचित तो संदर्भ त्या अनुषंगातून सरांच्या मांडणीत निश्चितच येईल. दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी, जिथे जातो तिथे हाका उशेच्या वाटतो आम्ही. जरी या वर्तमानाला कळणा अमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. प्राध्यापक परिमल माया सुधाकर, आपलं मनस्वी या कार्यक्रमात उपक्रमात स्वागत आहे आणि माझ्या परिचयाच्या असणाऱ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो आणि थांबतो. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद सर. आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष माननीय श्री AK गांधी सर, अध्यक्ष नागपूर शिक्षण मंडळ, यांना अध्यक्षीय भाषणासाठी मी आमंत्रित करते. माननीय श्री AK गांधी सर. सरांचा आवाज येत नाही.
आमच्या श्री बिंझाणी नगर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळ आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय श्री पी व्ही नरसिंहराव यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। श्री पी व्ही नरसिंहराव हे आमच्या विद्यालयाचे भूषण आहे, कारण काही काळ आमच्या विद्यालयात त्यांनी अध्ययनाचे कार्य केलेले आहे। या अर्थाने ते आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आणि याचा आम्हाला अभिमान आहे। भारतात आर्थिक सुधारणेचे पर्व सुरू करणारे दिवंगत पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांची जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे। 1991 साली पी व्ही नरसिंहराव यांनी पंतप्रधानाची सूत्रे हातात घेतली, तेव्हा हे देश भीषण आर्थिक संकटात होतं, परंतु वो कहते हैं ना, लोग आते हैं चले जाते हैं, लेकिन कुछ वो लोग जो अपने पैरों के निशान छोड़ के जाते हैं, अशा मधले पी व्ही नरसिंहराव यांना कदाचित एक असं कार्य करायचं होतं जे या देशाचं कायापलट करणार होतं आणि ते येणाऱ्या जनरेशन करता उपयुक्त असं कार्य त्यांनी केलं। नरसिंहरावांनी जागतिकरण, आर्थिक उदारीकरण आणि खाजगीकरणाची कास धरत कालबद्ध कार्यक्रमाद्वारे देशाला या गर्दीतून काढलं। इतकेच नव्हे तर आज भारत महासत्ता बनण्याची जी स्वप्ने पाहतोय ती नरसिंहराव यांच्या दृष्टेपणाचेच फलित होते। मात्र त्यांनी कधीच आपल्या कर्तव्याची जाहिरातबाजी केली नाही, केवळ घोषणाबाजीवर लोकांना भ्रमित करण्याचा आजच्या या काळात नरसिंहराव यांचे मोठेपण निश्चित उठून दिसते। अनुभवाची शिदोरी पुस्तकी ध्यानापेक्षा अतिशय महत्वाची आणि मोलाची असते हे मान्य करावे लागेल। म्हणून नरसिंहराव यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन धोरणांची अंमलबजावणी करण्यातच शहाणपण आहे हे अनुभवानी ओळखलं। धुरंधर राज्यकर्त्याचे हेच प्रमुख लक्षण असते। नरसिंहरावांनी जे नवीन आर्थिक धोरण राबवले, या नवीन आर्थिक धोरणात देशातूनच नव्हे तर जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून त्यांनी थेट परकीय गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्यासाठी परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची स्थापना केली। पंतप्रधानांना देशापुढील प्रश्नांची, संकटांची तात्विक आणि सैद्धांतिक जाण असेल, अर्थ आणि वाणिज्य मंत्री हे जाणकार व विद्वान असतील आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरावर विश्वास ठेवून त्यांना स्वतंत्र बुद्धीने काम करण्याची संधी जर त्यांनी दिली तर देशातील आर्थिक परिस्थितीचा कायापलट गतिमान गतीने होऊ शकतो याचे उदाहरण भारताच्या रूपात त्यांनी जगासमोर ठेवलं। तसेच त्यांच्या या धोरणामुळे उद्योगपती आणि देशवासियांच्या हिताला, त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचणार नाही याची पण काळजी त्यांनी वेळोवेळी घेतली। 7 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले, त्यांच्यात माणसाची परख करण्याची क्षमता होती। देशोदेशीचे राजकारणी, उद्योगपती
आणि विविध क्षेत्रातील मुत्सद्दी त्यांना भेटत असल्यामुळे प्रत्येक देशामधील वर्तमान परिस्थितीची त्यांना पूर्णपणे कल्पना होती. यामुळे कोण काय करू शकतो व कोण काय देऊ शकतो, दिले तर त्या मागची भूमिका काय असू शकते हे नरसिंह रावांना अचूक त्यांच्या अनुभवामुळे त्यांना माहिती होत. आर्थिक उदारीकरण आणि मुक्त व्यापार हे म्हणजे ज्याला आपण मैलाचा दगड म्हणतो, कायापलट करण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांनी लावलेल्या त्याला 3 दशक पूर्ण झाली आहेत ऑलमोस्ट. त्यांनी लावलेल्या या रोपट्याचे मुळे आता खोलवर जाऊन त्याचा वटवृक्ष तयार झालेला आहे. कारण जगभर काही वर्षापूर्वी आलेल्या मंदीच्या लाटीचा भारताच्या इकॉनॉमीवर काहीच परिणाम झाला नाही. या मंदीतून भारत सही सलामत राहिला याचे श्रेय नरसिंह रावांना जाते. त्यांच्या त्यावेळेच्या दृष्ट्या धाडसी आर्थिक धोरणाची गोड फळे आपण आज चाखतोय. जगातील अनेक नेत्यांची जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे 1.5-2 वर्षात भारताने साधलेली ही न भूतो न भविष्यती अशी प्रगती पाहून खूप आश्चर्य व्यक्त केले. अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी नरसिंह यांना पाठवलेल्या एका पत्रात लिहिलेलं होतं, आय हॅव बीन पर्टिक्युलरली इम्प्रेस्ड बाय द करेजियस वे यू हॅव परस्यूड इकॉनॉमिक रिफॉर्म्स इन अवर मीटिंग इन वॉशिंग्टन. आय वुड टू हिअर फ्रॉम यू अबाउट दोज रिफॉर्म्स एफर्ट्स. आय एम ऑल्सो इंटरेस्टेड इन डिस्कसिंग विथ यू इश्यूज दॅट बोथ अवर गव्हर्नमेंट्स हॅव हाय ऑन अवर अजेंडाज. असा गौरव आजपर्यंत भारताच्या पंतप्रधानांना क्वचितच लाभला असेल. आजच्या या परिस्थितीत नरसिंहराव यांची दूरदृष्टी आणि कार्यशैली निश्चितच दिशादर्शक ठरू शकेल. मी यांना आपल्या माझी या विद्यार्थ्याला नमन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या उत्सव मूर्तींच्या वक्तव्याकडे साऱ्यांचेच कान लागलेले असतील. साऱ्याप्रमाणे कांतिमान असणारे आजच्या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक परिमल माया सुधाकर सर यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण सी व्ही नरसिंह राव यांचे योगदान या विषयावर प्रकाश टाकण्याकरिता आमंत्रित करते. धन्यवाद परिमल माया सुधाकर. धन्यवाद. धन्यवाद साक्षी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ए के गांधी सर, डॉक्टर हरीश राठी सर, प्राचार्य डॉक्टर सुजित मित्रे सर, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वाटाणे सर, उपप्राचार्य आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि माझे मित्र डॉक्टर संदीप तुंडुरवार सर, या कार्यक्रमाची आयोजन समिती आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व अभ्यासू श्रोते, मी सर्वप्रथम नागपूर शिक्षण मंडळ श्री बिंझाणी नगर महाविद्यालय या महाविद्यालयाचं माजी विद्यार्थी मंडळ आणि महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी पी व्ही नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे, त्यांच्या कार्याला उजाळा देणारे, त्यांचं राष्ट्र निर्माणामध्ये
भारताच्या प्रगतीमध्ये जे योगदान आहे त्या त्या कार्याला उजाळा देण्यासाठी ही व्याख्यानमाला सुरू केली आहे. आणि मला असं वाटतं की पूर्ण भारतामध्ये केवळ बिंझाणी महाविद्यालयामध्ये या प्रकारची ही व्याख्यानमाला सुरू आहे ज्याद्वारे वर्षभर पी व्ही नरसिंहराव यांच्या कार्याला उजाळा देण्याचं काम करण्यात येणार आहे. डॉक्टर सुरेश द्वादशीवार यांनी या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंतलं होतं आणि त्यानंतर दुसरं व्याख्यान देण्याचा मान मला मिळाला याचा मला अभिमान वाटतो. पी व्ही नरसिंहराव यांना मी स्वतः विदर्भातला असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्या राजकारणाला आणि राजकारणातील त्यांच्या स्थानाला बघण्याची संधी मिळाली. ज्यावेळेस ते रामटेक इथून लोकसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री होते तेव्हापासून वर्तमानपत्रांमधून सातत्याने त्यांच्याविषयी वाचायला मिळायचं, त्यांच्याविषयीची चर्चा कानी पडायची. आणि त्यानंतर सन 1991 मध्ये ज्यावेळेस ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला अधिक जवळून बघण्याची संधी सुद्धा मिळाली. त्यावेळेस मी हायस्कूलमध्ये आणि नंतर ज्युनियर कॉलेजमध्ये होतो आणि त्या वयामध्ये देशाच्या राजकारणाबद्दलची जी उत्सुकता होती, देशाच्या राजकारणामध्ये जे सर्व बदल घडत होते, ते सर्व बदल नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत घडत असल्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल अगदी जवळून वाचन करण्याची संधी त्या काळामध्ये लाभली होती. मात्र बऱ्याच उशिरा ज्यावेळेस उच्च शिक्षणासाठी नवीन क्षेत्र निवडली त्यावेळेस ते उच्च शिक्षण घेताना नरसिंहराव यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणामध्ये जी योगदानं दिली आहेत त्याबद्दल अधिक सखोलपणे, अधिक विस्तारितपणे वाचन करण्याची आणि ते समजून घेण्याची संधी मिळाली. नरसिंहराव यांना आपण भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून ओळखतो आणि त्यांची ती ओळख अगदी सार्थ सुद्धा आहे. मात्र नरसिंहराव यांचं आर्थिक सुधारणांमध्ये जेवढं योगदान आहे तेवढंच योगदान नरसिंहराव यांचं भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबत आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या बाबत सुद्धा आहे. मुळात नरसिंहराव ज्यावेळेस पंतप्रधान झाले आणि खऱ्या अर्थाने नरसिंहराव हे ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर होते, ते स्वतः राजकारणातून निवृत्त झाले होते, परंतु देशासमोर जे संकट उभं ठाकलं होतं आणि ज्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षांची, माजी पंतप्रधानाची आणि जे भविष्यात सुद्धा परत पंतप्रधान होऊ शकले असते अशा राजीव गांधींची हत्या झालेली आणि त्या पार्श्वभूमीमध्ये नरसिंहराव परत राजकारणात आले, काँग्रेस अध्यक्ष झालेत आणि पंतप्रधान पदाची माळ सुद्धा त्यांच्या गळ्यात पडली. मात्र हा घटनाक्रमच दाखवतो की त्यावेळेस देशापुढे राष्ट्रीय सुरक्षेचा केवढा गंभीर प्रश्न उभा टाकला होता. देशाच्या तमिळनाडू राज्यामध्ये माजी पंतप्रधानाची हत्या झाली होती आणि एकूणच परिस्थिती अशी होती की तमिळनाडूमध्ये जिथे स्वतंत्र द्रविड स्थानाची विजय खूप आधी रोवल्या गेली होती आणि 1950 आणि 60 दशकामध्ये हिंदी विरोधाच्या नावाखाली त्या तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झाली होती आणि त्या आंदोलनांना कधीही भारत विरोधी स्वरूप मिळेल या प्रकारची परिस्थिती होती. अशा तमिळनाडूमध्ये राजीव गांधींची लिट्टे या श्रीलंका स्थित संघटनेने, मात्र तमिळनाडूमध्ये सुद्धा ज्यांचा आधार होता, तमिळनाडूमध्ये सुद्धा ज्यांची पाळंमुळं पसरलेली होती, अशा संघटनेने हत्या केली होती. आणि एकूणच परिस्थिती त्यावेळेस अशी होती की तमिळनाडूमध्ये सुद्धा फुटीरतावादी आंदोलन हे वाढीस लागेल, तमिळनाडूमध्ये लिट्टे या प्रभाकरण यांच्या संघटनेने पाळंमुळे पसरलेली आहेत आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेपुढे एक नवा धोका, एक नवं आव्हान उभं ठाकलेलं आहे. आणि या परिस्थितीमध्ये नरसिंहराव हे पंतप्रधान झाले आणि तमिळनाडूतली राष्ट्रीय सुरक्षेची परिस्थिती नरसिंहराव यांनी तिथे ज्या त्याच काळात मुख्यमंत्री झाल्या होत्या सन 1991 मध्ये जयललिता यांच्या सहकार्याने ज्या पद्धतीने त्यांनी हाताळली, लिट्टेची सर्व पाळेमुळे 1991 ते 1996 या नरसिंहराव आणि जयललिता यांच्या कारकिर्दीमध्ये तिथून खणून काढण्यात आली, तिथून ती उकळून टाकण्यात आली आणि तमिळनाडूमध्ये कुठल्याही प्रकारचा फुटीरतावाद पसरू नये याची पूर्ण काळजी, याची योग्य ती काळजी ही नरसिंहराव यांनी पंतप्रधानपदी असताना घेतली. याचा फारसा कुठे दौगावा सुद्धा झाला नाही, याबद्दल फारशी कुठे चर्चा सुद्धा झाली नाही. मात्र त्यामध्येच नरसिंहराव यांचं खरं श्रेय दडलेलं आहे.
की त्यांनी याबाबत फार गौगवा न करता ही अत्यंत गंभीर होऊ शकणारी परिस्थिती लिलया हाताळली आणि देशासमोर उभा राहू शकणारा राष्ट्रीय सुरक्षेचा एक फार मोठा प्रश्न तो मूळ धरत असतानाच तो मुळापासून त्यांनी तिथून काढून टाकला. आणि हे सर्व करत असताना तमिळनाडूमधली राजकीय प्रक्रिया कुठेही बाधित होणार नाही. तमिळनाडूमधल्या राजकीय प्रवाहामध्ये असणारे राजकीय पक्ष कुठेही दुरावले जाणार नाहीत याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली. यामध्ये अण्णा द्रमुक त्यावेळेस सत्तेत होतं आणि द्रमुक विरोधी पक्षात होता आणि 1996 निवडणुका झाल्यानंतर द्रमुक परत सत्तेत आला आणि एकूणच तमिळनाडूमधली राजकीय स्थिरता कायम राहिली. तमिळनाडूमधले सर्व मुख्य पक्ष हे मुख्य प्रवाहात राहिले आणि तमिळनाडूमध्ये फुटीरतावाद वाढण्याचा धोका हा त्यावेळेस जो टळला त्यावेळेस जो संपला तो अजूनही त्याच परिस्थितीत आहे त्याच स्थितीत आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र तमिळनाडूमध्ये मूळ धरत असलेली असलेली फुटीरतावादी चळवळ हे एकमात्र आव्हान नरसिंहराव यांच्या पुढे नव्हतं ज्यावेळेस ते देशाचे पंतप्रधान झाले. तमिळनाडू सारखीच परिस्थिती भारताच्या पूर्वेकडील आसाम राज्यात सुद्धा होती. त्यावेळेस आसाममध्ये युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम उल्फा या संघटनेने चांगलीच पायामुळे धरली होती आणि या संघटनेने अगदी खुलेपणाने भारतापासून स्वतंत्र होण्याची मागणी केली होती. उल्फाची मागणी ही स्वायत्ततेची नव्हती. उल्फाची मागणी ही आपल्या पदरात अधिक काही पाळून घेण्याची नव्हती तर ती पूर्णपणे फुटीरतावादी आणि भारतापासून स्वतंत्र होण्याची अशी मागणी. 1990-91 काळ हा आसाममधला सुद्धा असा काळ होता की जिथे 1980 दशकातल्या प्रचंड मोठ्या अशा विद्यार्थी आंदोलनानंतर 1985 जे आसाम गण परिषदेचं सरकार सत्तेत आलं प्रफुल्ल कुमार महंतो हे वयाच्या 26व्या वर्षी देशातली सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले होते. त्या आसाम गण परिषदेचा 1991 आसाम निवडणुकांमध्ये पराभव झाला होता आणि काँग्रेस पुन्हा आसाममध्ये सत्तेत आली. म्हणजे एक विद्यार्थी आंदोलन ज्याने पूर्ण आसाम पेटवला होता ते काही वर्ष सत्तेत राहिलेत आणि परत विरोधी पक्षामध्ये जाऊन बसले आणि या काळामध्ये तिथे उल्फाने चांगलीच पाळेमुळे धरली होती आणि उल्फाच्या दहशतवादी कारवाया या सातत्याने वाढत होत्या. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेपुढे एक नवाच प्रश्न पूर्वेकडे आसाम राज्यामध्ये उभा ठाकला होता. हा प्रश्न सुद्धा नरसिंहराव यांनी राज्यातील निर्वाचित सरकारला हाताशी धरत त्यांना विश्वासात घेत अत्यंत चोखपणे परिस्थिती हाताळत लिट्टेचा तिथे प्रभाव वाढणार नाही लिट्टेच्या दहशतवादी कारवाया तिथे वाढणार नाहीत याची त्यांनी काळजी घेतली आणि काही वर्षाच्या आतच लिट्टेच्या नेत्यांना आणि उल्फाच्या नेत्यांना आणि उल्फाच्या कार्यकर्त्यांना आसाममधून पळ काढत शेजारच्या भूतान आणि बांगलादेशमध्ये जात तिथे आश्रय घ्यावा. याचबरोबर आसाममध्ये नरसिंहराव आणि तत्कालीन राज्य सरकारने हे सुद्धा सुनिश्चित केले की उल्फाला कोणत्याही प्रकारे लोकांचा पाठिंबा तिथे मिळणार नाही आणि लोकांचा पाठिंबा उल्फाला न मिळाल्यामुळे उल्फाला सुद्धा आसाममध्ये हवा तेवढा जम बसवता आला नाही आणि देशासमोर उभी राहणारी एक भीषण परिस्थिती पुन्हा एकदा त्यावर नियंत्रण मिळवण्यामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात ती मुळापासून उठून टाकण्यामध्ये नरसिंहराव सरकारला यश प्राप्त झालं होतं. बरेचदा असं होतं की राजकारणी हे समस्या वाढू देतात आणि समस्या वाढल्यानंतर त्यावरती कारवाई करतात कारवाई केल्यासारखं दाखवतात आणि मग त्याचं श्रेय सुद्धा लागतात. मात्र समस्या वाढू न देता जी भीषण समस्या होऊ शकते त्याबद्दल सुरुवातीलाच आकलन करत त्याविरुद्ध कारवाई करणं आणि त्यातून मग राजकीय लाभ भलेही मिळणार नसो तरी सुद्धा त्यावरती एक अत्यंत दीर्घकालीन परिणाम करणारी कारवाई करणं या बाबी नरसिंहराव यांनी तमिळनाडू आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये अत्यंत चोखपणे त्यांनी करून दाखवल्या आणि तमिळनाडू आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये तिथली राजकीय प्रक्रिया बाधित न होऊ देता आणि राजकीय घटकांना सोबत घेऊन त्यांनी तिथे शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करून दाखवली हे नरसिंहराव सरकारचं फार मोठं श्रेय आहे ज्याबद्दल फारशी चर्चा घडत नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबत त्यावेळेस अत्यंत भीषण परिस्थिती जी होती
ती पंजाब राज्यात होती. तमिळनाडू आणि आसाममध्ये तर परिस्थिती भीषण होऊ शकली असती, अशांतता होती, सर्व चिन्हे होती की तिथे परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि ती तशी जाणार नाही याची पूर्ण काळजी नरसिंहराव सरकारने घेतली. मात्र पंजाबमधली परिस्थिती तर पूर्णपणे हाताबाहेर गेलेली होती. पंजाबमध्ये परिस्थिती अशी होती की त्यावेळेस जे अत्यंत खमके आणि कर्तव्यनिष्ठ असे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते टी एन सेशन, त्यांना सुद्धा हात वर करावे लागले होते आणि त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं होतं की 1991 लोकसभेच्या निवडणुका पंजाबमध्ये घेणं शक्य होणार नाही एवढी परिस्थिती पंजाबमधली हाताबाहेर गेली. पंजाबमध्ये काँग्रेस वगळता इतर सर्व राजकीय घटक हे केंद्र सरकारच्या विरोधात होते. राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची त्यांची इच्छा नव्हती किंवा खालिस्तानी दहशतवाद्यांना ते अत्यंत घाबरत होते ज्याच्यामुळे ते सहभागी होत नव्हते. त्यामुळे पंजाबमधली राजकीय परिस्थिती ठप्प झालेली होती आणि हिंसाचार सर्वीकडे बोकाळला. पंजाबमध्ये 1985-86 ते 1991-92 या काळामध्ये जेवढा प्रचंड प्रमाणामध्ये हिंसाचार झाला तेवढा भारताच्या दुसऱ्या कोणत्याही राज्यामध्ये घडलेला नाही, अगदी जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा तो घडलेला नाही. एवढी परिस्थिती पंजाबमधली हाताबाहेर गेलेली होती. 1991 ज्यावेळेस नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यांच्या आधी जे सरकार होतं व्ही पी सिंग आणि चंद्रशेखर यांचं सरकार, त्या सरकारांच्या काळामध्ये तर अगदी खालिस्तानवाद्यांसोबत बोलणी करण्या इतपत सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत होत्या कारण परिस्थितीच तशी झाली. अशी ही परिस्थिती नरसिंहराव यांना यांच्या पदरात पडली आणि 1991 पंतप्रधान झाल्यानंतर नरसिंहराव यांनी अवघ्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये पंजाब पूर्व पदावर आणला, पंजाबमधला दहशतवाद अशा प्रकारे संपवला की आज भारतातल्या नव्या पिढीला हे ठाऊक सुद्धा नाही की पंजाबमध्ये एका काळामध्ये खालिस्तानवाद्यांचा कहर होता, खालिस्तानवाद्यांचा प्रचंड हिंसाचार होता आणि प्रचंड दहशतवादी कृत्ये खालिस्तानवादी पंजाबमध्ये करत होते. नरसिंहरावांनी पंजाबमध्ये हे करताना लष्कराची मदत घेतली नाही हे विशेष. लष्कराला त्यांनी भारत पाकिस्तान सीमेवरती पंजाबच्या सीमेवरती तैनात ठेवलं. भारत पाकिस्तान यांची पंजाबची जी सीमा आहे ती पूर्णपणे सील केली आणि पंजाब पोलिसांना त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. पंजाबमध्ये जिथे राष्ट्रपती शासन होतं त्या पंजाबमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत दहशतवाद्यांची पायमुळे पूर्णपणे उपटून टाकण्याचं स्वातंत्र्य पंजाब पोलिसांना दिलं आणि त्याची फळ पुढच्या 2 वर्षांमध्येच दिसायला लागली की पंजाब हा दहशतवाद मुक्त झाला. आणि तो अशा प्रकारे दहशतवाद मुक्त झाला की त्यानंतर 1994-95 नंतर पंजाबमध्ये दहशतवादी घटना ह्या पूर्णपणे संपल्या, दहशतवाद हा पूर्णपणे संपुष्टात आला आणि आज आपण असं ठामपणे म्हणू शकतो की किमान 1919-20 पर्यंत तरी दहशतवाद हा पंजाबच्या नकाशावरून पूर्णपणे मिटवण्यात आला होता आणि त्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते 91-92 मधल्या नरसिंहराव सरकारला जातं. त्यावेळेस तिथे राज्य सरकार सुद्धा नव्हतं, पंजाबमध्ये राष्ट्रपती शासन होतं आणि अशा या राष्ट्रपती शासन असलेल्या राज्यामध्ये नरसिंहराव यांनी केवळ 2 वर्षाच्या काळामध्ये शांतता प्रस्थापित करून दाखवली. केवळ तिथे शांतता प्रस्थापित करूनच ते थांबले नाही आणि ज्या पद्धतीने तिथे शांतता प्रस्थापित झाली त्याचं वर्तमानपत्रामध्ये ज्या पद्धतीने ते तिथे शांतता प्रस्थापित झाल्याची शीर्षक आलं होतं किंवा हेडलाईन त्यावेळेस आली होती ती सुद्धा अत्यंत बोलकी होती. आणि ती काय होती की पंजाब पोलिसांच्या हातून रायफल काढून दंडुका परत देण्यात आल्या आहेत. वरवर वाटलं तर फार छोटी बाब परंतु तेवढी मोठी घटना की जिथे 1985-86 नंतर सर्व पंजाब पोलिसांचे अधिकारी कर्मचारी त्यांचे सुरक्षा जवान या सर्वांच्या हातामध्ये शस्त्रे देण्यात आली होती दंडुका काढून आणि 1993 ती शस्त्रे परत घेण्यात आली आणि पोलिसांच्या हातामध्ये जो दंडुका आपल्याला सर्वसाधारणपणे दिसतो तो दंडुका पोलिसांच्या हातामध्ये देण्यात आला ही फार मोठी बाब होती. हा फार मोठा आत्मविश्वास भारत सरकारने कमावलेला होता आणि हा सर्व नरसिंहराव पंतप्रधान असतानाच्या काळात घडलेला होता. पंजाबमध्ये नरसिंहराव केवळ तेवढ्यावरच थांबले नाहीत तर पंजाबमध्ये त्यांनी लगेच राजकीय प्रक्रिया सुरू करण्यावरती भर दिला आणि पंजाब विधानसभेच्या निवडणुका त्यांनी घोषित केल्या. ज्या विधानसभांच्या निवडणुकांवरती काँग्रेस वगळता राज्यातल्या मुख्य पक्षांनी बहिष्कार टाकला. भारतीय जनता पक्षाचा सहकारी पक्ष असलेल्या अकाली दलाने सुद्धा पंजाबमधल्या 1992-93 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांवरती बहिष्कार टाकला होता.
त्यामुळे काँग्रेस हाच एकमात्र मुख्य पक्ष होता ज्याने सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये उमेदवार पुरवले, निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली आणि साहजिकच काँग्रेसचं सरकार सुद्धा पंजाबमध्ये सरकार स्थापन झालं. विरोधी पक्ष निवडणुकीमध्ये नसताना ही तेवढी फारशी कठीण बाब नव्हती. मात्र एक राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर पंजाबमधली परिस्थिती परत हाताबाहेर जाते का अशी शंका सर्वांच्या मनामध्ये होती. मात्र तसं काहीही घडलं नाही आणि पंजाबमध्ये जे बियंत सिंग मुख्यमंत्री झाले होते त्यांनी तेवढ्याच चपखलपणे आणि चोखपणे पंजाबमधली परिस्थिती हाताळली आणि पंजाब हाताबाहेर जाणार नाही याची त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली. मात्र पंजाबमध्ये जो सर्वात मोठा असा शेवटचा दहशतवादी हल्ला झाला होता तो बियंत सिंग यांच्या विरुद्ध झाला आणि एका कार हल्ल्यामध्ये बियंत सिंग यांना ठार मारण्यात आलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ठार मारण्यात आलं ज्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात चोख भूमिका बजावली होती आणि त्यानंतर पंजाबमध्ये हिंसाचाराची मालिका परत सुरू होईल का अशी सुद्धा शक्यता होती. मात्र नरसिंहराव सरकारने आणि पंजाबमधल्या राज्य सरकारने ही शक्यता तिथेच समूळ नष्ट केली आणि त्यानंतर पंजाबमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही. जर नरसिंहराव यांच्या संपूर्ण कारकिर्दीमधला सुवर्ण क्षण सुवर्ण बिंदू जर आपल्याला जर ठरवायचा असेल तर मी म्हणेल की पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि पंजाबला राजकीय मुख्य प्रवाहामध्ये आणणं यामध्ये नरसिंहरावांनी जे योगदान दिलेलं आहे ते राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबत नरसिंहरावांचं सर्वोच्च योगदान आहे. पंजाब सारखीच परिस्थिती काश्मीरमध्ये सुद्धा होती. काश्मीरमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा प्रचंड मोठा प्रश्न 1991 उभा राहिला होता. पंजाब सारखीच राष्ट्रपती राजवट जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा होती. जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न हा खूप जुना प्रश्न आहे. 1947 पासूनच तो प्रश्न आहे. मात्र 1989-90 पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्यांना सुरुवात झाली होती. दहशतवादी संघटना तिथे वाढीस लागल्या होत्या आणि 1990-91 मध्ये पंजाब सारखीच परिस्थिती जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा तयार झाली. तिथे राजकीय प्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडली होती. राज्य सरकार नव्हतं, निवडणुका होऊ शकत नव्हत्या. हुरियत कॉन्फरन्स हा अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय गट काश्मीरमध्ये तयार झाला होता आणि त्याचबरोबर हिजबुल मुजाहिद्दीन असो लष्कर ए तोयबा असो अशा प्रकारच्या पाकिस्तान धार्जिण्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया या जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या आणि काश्मीरमधली परिस्थिती हाताळणं हे एक फार मोठं आव्हान नरसिंहराव सरकारपुढे होतं. 1991 ते 1993-94 या काळामध्ये तर अक्षरशः अशी परिस्थिती होती की काश्मीर कधी हाताबाहेर जातो अशी शंका अनेकांना वाटायला लागली होती की काश्मीर कधी पूर्णपणे भारताच्या नियंत्रणाबाहेर जातो अशी शक्यता अनेकांना वाटू लागली होती. मात्र या काळामध्ये लष्कर आणि निमलष्करी दळे यांना स्वातंत्र्य देत नरसिंहराव सरकारने काश्मीरमधली परिस्थिती हाताळण्यात आणि काश्मीरमधली परिस्थिती किमान पूर्णपणे हाताबाहेर जाऊ नये याची काळजी घेतली होती आणि त्यामुळे 1996 त्यावेळेस नरसिंहराव पंतप्रधान नव्हते, देवेगौडा पंतप्रधान झाले होते. देवेगौडा सरकारला जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेणं शक्य झालं. तिथे विधानसभा निवडणुका घेण्याचं श्रेय हे निश्चितपणे देवेगौडा सरकारला जातं. मात्र त्याआधी 5 वर्ष तिथली सुरक्षेची परिस्थिती नरसिंहराव यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने हाताळण्यात आली त्या पद्धतीने जर ती हाताळली नसती तर काश्मीरमध्ये निवडणुका घेणं काश्मीरमधल्या अनेक घटकांना राजकीय मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येणं या बाबी केवळ अशक्य झाल्या असत्या आणि केवळ नाममात्र काश्मीर हा भारतामध्ये उरला असता. मात्र दहशतवादी संघटना आणि हुरियत कॉन्फरन्स सारख्या संघटनांचं वर्चस्व काश्मीरवरती प्रस्थापित झालं असतं असा एक मोठा आशावाद त्या काळामध्ये काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना होता, पाकिस्तानला होता, पाकव्याप्त काश्मीरमधल्या मंडळींना होता की भारताने अधिकृतपणे काश्मीरवरचा ताबा जरी सोडला नाही तरी काश्मीरवरती भारताचं वर्चस्व भारताचा काश्मीरवर असलेला प्रभाव हा नाममात्र उरेल आणि कालांतराने काश्मीर जम्मू आणि काश्मीर सुद्धा पाकव्याप्त काश्मीरचाच भाग होईल. आणि याच काळामध्ये काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आशा होती की ज्या पद्धतीने भारताने पूर्व पाकिस्तानामध्ये 1971 लष्करी हस्तक्षेप करत बांगलादेशची निर्मिती केली होती तशीच अशा 1991-92 काळामध्ये काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना होती की पाकिस्तान सुद्धा लष्करी हस्तक्षेप करत
कश्मीर मध्ये जो फुटीरतावाद वाढला आहे, हुरियत कॉन्फरन्स सारख्या फुटीरतावादी संघटनांना जो पाठिंबा लागतो आहे, त्याचा लाभ उचलत कश्मीरला भारतापासून तोडण्यात यश मिळवलं. मात्र या काळामध्ये कश्मीर मध्ये लष्करी हस्तक्षेप करण्याची पाकिस्तानची हिंमत झाली नाही, याचं श्रेय सुद्धा नरसिंहराव यांच्या कणखर अशा नेतृत्वाला जातं आणि कणखर अशा धोरणाला जात. 1991 ते 95-96 हा काळ असा होता की ज्या काळामध्ये 1960 दशकानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानने कश्मीरचं पुन्हा आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा फार मोठा प्रयत्न केला. सातत्याने संयुक्त राष्ट्रामध्ये कश्मीरचा प्रश्न उपस्थित करणं, सातत्याने इस्लामिक ऑर्गनायझेशन या संघटनेमध्ये कश्मीरचा प्रश्न उपस्थित करणं, अमेरिका, ग्रेट ब्रिटन, कॅनडा यासारख्या देशांमध्ये कश्मीरच्या प्रश्नावरती भारताची बदनामी करणं, अशा मोठमोठ्या मोहिमा पाकिस्तानने या काळामध्ये हाती घेतल्या होत्या आणि त्याला तोंड देण्याची जबाबदारी सुद्धा नरसिंहराव सरकारवर आली. 1960 दशकानंतर असं पहिल्यांदाच घडलं, कारण 1971 मध्ये भारत पाकिस्तान यांनी जो सिमला करार केला होता, त्या सिमला करारा अंतर्गत पाकिस्तानने मान्य केलं होतं की कश्मीर ही भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली अंतर्गत बाब आहे. मात्र कश्मीर मधल्या अंतर्गत परिस्थितीचा फायदा उठवत पाकिस्तानने 1990 दशकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कश्मीरचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न आणि राजकीय स्तरावरती एक मोठं आव्हान नरसिंहराव सरकार पुढे उभं राहिलं. कश्मीर मधली अंतर्गत परिस्थिती हाताळणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होता. पाकिस्तानच्या लष्करी हस्तक्षेपाची शक्यता ध्यानात घेत लष्करी तयारी ठेवणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होता. आणि त्याचबरोबर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावरती कश्मीर बाबत जो अपप्रचार सुरू केला होता त्याला तोंड देण्याची जबाबदारी सुद्धा नरसिंहराव सरकार पुढे आली होती. आणि संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानला खोटं पाडण्यासाठी नरसिंहराव यांनी दोन दिग्गजांची मदत घेतली. यापैकी एक पुढे भारताचे उपराष्ट्रपती झालेत श्री हमीद अन्सारी, ते त्यांना नरसिंहराव यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचा राजदूत म्हणून त्यांची नेमणूक केली. आणि हमीद अन्सारी यांनी ज्या पद्धतीने कश्मीर प्रश्नाबाबत भारताची बाजू त्या काळामध्ये संयुक्त राष्ट्र आणि संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांपुढे मांडली, त्यामुळे पाकिस्तानचा सर्व अपप्रचार हा खोटा पडला. आणि विशेषत मुस्लिम जगतातील राष्ट्रांपुढे भारताची बाजू मांडण्यामध्ये नरसिंहराव सरकार यांनी हमीद अन्सारी यांच्या माध्यमातून कुठलीही कसर सोडली नाही. आणि पाकिस्तानला एक जी आशा होती की कश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरणच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती इस्लामिकीकरण करत सर्व इस्लामिक देशांना भारताविरुद्ध भूमिका घ्यायला भाग पाडायचं हा पाकिस्तानचा डाव सुद्धा नरसिंहराव यांनी हमीद अन्सारी यांच्या मदतीने उधळून लावला. दुसरी मदत नरसिंहराव यांनी ज्यांची घेतली होती ते नंतर भारताचे पंतप्रधान झालेत श्री अटल बिहारी वाजपेयी. नरसिंहराव यांनी किंचितही तवा न बागळता आपल्या या राजकीय विरोधकाला संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचं प्रतिनिधी म्हणून पाठवलं आणि कश्मीर प्रश्नावरती भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन संपूर्ण जगाला घडवलं. कश्मीर प्रश्नावरती भारतातले सगळे राजकीय पक्ष एक आहेत, भारतामध्ये भारतामध्ये कश्मीर प्रश्नाबाबत कोणतंही दुमत नाही आणि कश्मीरला भारतामध्ये ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कटिबद्ध आहेत हा संदेश नरसिंहराव यांनी हुरियत सारख्या फुटीरतावादी संघटनेला दिला, पाकिस्तानला दिला आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला सुद्धा त्यांनी हा संदेश दिला की मुख्य विरोधी पक्ष त्याचं नेतृत्व आणि देशाचं नेतृत्व हे कश्मीर सारख्या महत्वाच्या प्रश्नावरती एकजूट आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी यांना भारताची बाजू कश्मीर प्रश्नावरती मांडण्याची संधी निसंदिग्धपणे नरसिंहराव यांनी त्यांना दिली. आणि हे नरसिंहराव यांचं ज्यांना आपण स्टेट्समनशिप म्हणू शकतो हे फार मोठी स्टेट्समनशिप हे त्यातनं वाजपेयी यांना प्रसिद्धी मिळते आहे का, त्यातनं वाजपेयी यांचा स्तर वाढतो आहे का, या सर कोणत्याही बाबीची काळजी न करता राष्ट्रीय हितामध्ये काय आहे याची काळजी नरसिंहराव यांनी केली होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की 1995-96 पर्यंत सर्वांना हे स्पष्टपणे कळालं की कश्मीर हा भारताच्या हातून निसटणारा नाही, कश्मीर हा भारताच्या प्रभावातच राहणारा आहे. आणि त्यातनं 1996 नंतर राजकीय प्रक्रिया कश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरू झाली, जी राजकीय प्रक्रिया 1996 ते 2019 पर्यंत कायम होती. आणि या राजकीय प्रक्रियेमध्ये
अनेक घटक नव्याने सहभागी सुद्धा होतो. मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष, त्यांच्याशी संबंधित असणारे त्यांचे सहकारी, हे सर्व एकेकाळी फुटीरतावादी म्हणून गणले जायचे. मात्र राज्याच्या राजकारणामध्ये सहभागी होत त्यांनी सुद्धा भारतामध्ये राहण्याची इच्छा एके प्रकारे दर्शवली होती. आणि अशा पद्धतीने काश्मीर मधल्या फुटीरतावाद्यांमध्ये सुद्धा फूट पाडण्याचं भारताचं जे धोरण आहे त्याचा पायंडा नरसिंह राव यांच्या काळामध्येच 1991 ते 1996 या काळामध्ये पडला होता. एवढी प्रचंड मोठी राष्ट्रीय सुरक्षेची आव्हाने नरसिंह राव पंतप्रधान झाले त्यावेळेस भारतासमोर उभी होती. आर्थिक आव्हानांवरती बरीच चर्चा झाली, त्यानुसार नरसिंह राव यांनी कशा पद्धतीने नवं आर्थिक धोरण आणलं याविषयी सुद्धा चर्चा झाली. मात्र आर्थिक पेच प्रसंग जेवढा गंभीर होता, राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न सुद्धा तेवढेच गंभीर. आणि राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न जेवढे गंभीर होते तेवढीच अत्यंत वेगळी परिस्थिती ही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारतापुढे उभी राहिली. समग्र आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पट हा 1991 मध्ये बदलला होता. भारत स्वतंत्र झाला 1947, त्या वर्षापासून ते 1991 पर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारण हे द्विध्रुवीय होत. अमेरिका आणि सोव्हियत संघ या दोन ध्रुवांमध्ये ते वाटलं गेलं होतं. या दोन ध्रुवांच्या वर्चस्वामधलं ते राजकारण होत. समाजवादाचा बोलबाला होता, समाजवादी राष्ट्रांचा बोलबाला होता. आणि 1991 मध्ये अचानकपणे आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलली आणि अशा नव्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीला तोंड देण्याची जबाबदारी आणि त्यानुसार भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्याची जबाबदारी नरसिंहराव सरकारवरती पडली. एकीकडे सोव्हियत संघाचं पतन झालं होतं, सोव्हियत संघाचे तुकडे झाले होते आणि रशियासह 15 नवी गणराज्य सोव्हियत संघाच्या जागी उपस्थित राहिली, त्यांनी ती जागा घेतली. सोव्हियत संघानंतर अस्तित्वात आलेल्या रशियासोबत चांगले संबंध टिकवलं आणि रशियासोबत इतर जी गणराज्य निर्माण झाली होती त्या नव्या गणराज्यांसोबत सुद्धा नव्याने संबंध प्रस्थापित करणं ही एक फार मोठी राजकीय जबाबदारी नरसिंहराव सरकारवरती येऊन पडली होती. आणि त्या काळामध्ये आणि त्यानंतर सुद्धा अनेकानेक वर्ष रशिया हा भारताचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार होता. पाकिस्तान सोबत त्यावेळेस जी चिघळलेली परिस्थिती होती ती ध्यानात घेता रशियाकडून होणारा शस्त्र पुरवठा कुठेही कमी पडू नये, रशियाकडून होणारा शस्त्र पुरवठा हवा असल्यास त्यात वाढच व्हावी या दृष्टीने रशियासोबत असलेले संबंध टिकवून ठेवणे हे नरसिंहराव सरकारसाठी अत्यंत आवश्यक होतं, जे नरसिंहराव सरकारने केले. मात्र त्याचबरोबर जी जागतिक परिस्थिती बदलली होती, सोव्हियत संघ आता एक ध्रुव नव्हता, अमेरिका आता हा एकमात्र ध्रुव होता आणि अशा या एकमात्र जागतिक राजकारणातील ध्रुवाशी जुळवून घेणं सुद्धा भारताला गरजेचं होतं. आणि त्याहून अधिक जे नवं आर्थिक धोरण भारताने अवलंबलं होतं त्या नवीन आर्थिक धोरणानुसार अमेरिकेसारख्या देशांकडनं मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येणं अत्यंत आवश्यक होतं. जी परकीय गुंतवणूक तिथल्या सरकारचा विश्वास संपादन केल्याशिवाय येणार नाही हे नरसिंहराव सरकारला कळत होतं. आणि त्यामुळे सर्वात मोठा बदल नरसिंहराव सरकार यांनी नरसिंहराव यांच्या सरकारने भारताच्या परराष्ट्र धोरणात जो केला तो अमेरिकेसोबत मैत्रीचा हात पुढे करण्यात केला. अमेरिकेसोबत मैत्री करणं हे त्यावेळेस भारतासाठी आज जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. शीतयुद्ध काळातील अविश्वास होता, अमेरिकेचे पाकिस्तान सोबत असलेले घनिष्ठ संबंध होते, भारताचे सोव्हियत संघ आणि रशियासोबत असलेले घनिष्ठ संबंध होते. आणि त्याचबरोबर अनेकांना आज याचं आश्चर्य वाटेल पण त्या काळामध्ये अमेरिका आणि चीन यांचे संबंध जास्त मधुर होते आणि भारत आणि चीन यांचे संबंध 1962 युद्धानंतर जे रसातळाला गेलेले होते ते जवळपास त्याच स्थितीत होते. आणि अशा या अमेरिकेसोबत जुळवून घेणं, ज्या अमेरिकेने सातत्याने काश्मीर प्रश्नावरती पाकिस्तानची साथ दिली होती, भारताला विरोध केला होता, अशा अमेरिकेशी जुळवून घेणं, ज्या अमेरिकेने सातत्याने भारताने अण्वस्त्र प्रसार बंदी NPT या आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी करावी यासाठी भारतावर दबाव आणला होता आणि भारताने अण्वस्त्र बनवू नये यासाठी अमेरिकेचा दबाव कायम होता, अशा अमेरिकेपुढे मैत्रीचा हात पुढे करणं ही एक अत्यंत कठीण बाब होती जी नरसिंहराव सरकार यांनी त्यांच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पार पाडली. आणि आज आपल्याला भारत अमेरिका संबंधांना मैत्रीची जी फळ आलेली दिसतात ते रोपटं नरसिंहराव सरकार यांनी 1991 ते 1996 या कारकिर्दीमध्ये त्यांनी ते रोपटं लावलेलं होतं.
अमेरिकेचा विश्वास संपादन करण्यासाठी नरसिंह राव यांनी भारताच्या आणखी एका परराष्ट्र धोरणातील आणखी एका अंगामध्ये आमूलाग्र बदल केला, आणि तो बदल होता इस्रायलला मान्यता देत इस्रायल सोबत अधिकृत संबंध प्रस्थापित करण्याचा. अमेरिकेचा विश्वास भारत तोपर्यंत संपादन करू शकणार नाही जोपर्यंत भारत इस्रायलला सुद्धा मान्यता देईल. ही बाब नरसिंह राव यांना ठाऊक होती, आणि त्यामुळे नरसिंह राव यांनी इस्रायलला मान्यता देण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय यासाठी होता की देशांतर्गत इस्रायलला मान्यता देण्याबाबत नेहमीच विरोध राहिला होता. निदान त्या काळापर्यंत तरी तो विरोध होता, त्यानंतर तो विरोध हळूहळू मावळत गेला आणि जनमानस हे इस्रायलच्या बाजूने नंतर होत गेलं. मात्र 1980 दशकामध्ये आणि त्याआधी भारतातील जनमानस आणि ते चुकीचं काही नव्हतं, इस्रायलच्या साम्राज्यवादी धोरणांमुळे ते इस्रायलच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये होतं, आणि पॅलेस्टाईनच्या बाजूने यासिर अराफात यांच्या प्रभावामुळे 1980-1990 सुरुवातीला सुद्धा जनमानस हे पॅलेस्टाईनच्या बाजूने मोठ्या प्रमाणात होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये इस्रायलला मान्यता देत इस्रायल सोबत संबंध प्रस्थापित करण्याचा धाडसी निर्णय हा नरसिंह राव सरकारने घेतला होता. पण असं करताना पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला असलेली भारताची मान्यता सुद्धा नरसिंह राव यांनी काढून घेतली, आणि हेच धोरण नरसिंह राव यांच्या सरकारनंतर प्रत्येक सरकारने राबवलं आहे की इस्रायललाही मान्यता आणि पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला सुद्धा मान्यता. अगदी नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा याच धोरणाची कास आजपर्यंत धरून ठेवलेली आहे. नरेंद्र मोदी ज्यावेळेस इस्रायलला गेले त्यावेळेस ते इस्रायलला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान झाले. मात्र त्याच वेळेस नरेंद्र मोदी हे पॅलेस्टाईनला सुद्धा गेले, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि पॅलेस्टाईनची साथ सोडायची नाही, इस्रायलला सोबत घ्यायची आणि त्यातून अमेरिकेचा विश्वास संपादन करायचा, हे एक कल्पकतापूर्वक धोरण नरसिंह राव सरकारने 1992-93 मध्ये राबवलं होतं. आणि हे धोरण राबवताना एक दुसरं जे आव्हान होतं ते आव्हान होतं की इस्रायलच्या विरोधात असलेली अरब देश, इस्लामिक जगतातील देश यांचा विरोध भारताला पत्करावा लागू नये, आणि काश्मीरच्या प्रश्नावरती ही सर्व राष्ट्रे इस्लामिक राष्ट्रे भारताच्या विरोधात जाऊ नये याची सुद्धा काळजी घेणं आवश्यक होतं, जी एक तारेवरची कसरत होती. आणि ती तारेवरची कसरत नरसिंहराव सरकारने लिलया पार पाडली आणि भारताला अनेक इस्लामिक देशांचा काश्मीर प्रश्नावरती जो पाठिंबा होता किंवा निदान ते भारताच्या विरोधात नव्हते ती परिस्थिती कायम राखण्यामध्ये सुद्धा नरसिंहराव सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं. आणि भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये त्यांनी घडवून आणलेला हा दुसरा मोठा बदल होता, अमेरिकेसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे आणि इस्रायलला मान्यता मिळवून देणे. या दोन धोरणांमुळे नरसिंह राव यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला एक नवी दिशा मिळवून दिली. ज्यावेळेस नरसिंह राव हे अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेच्या काँग्रेसला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट च्या संयुक्त सत्राला त्यांनी तिथे या सत्रापुढे भाषण केलं, त्यावेळेस ज्या पद्धतीने नरसिंहराव यांचं तिथे अमेरिकन काँग्रेसमध्ये स्वागत झालं होतं त्या स्वागतामुळेच नरसिंहराव यांचं अमेरिकेला कळलेलं महत्व हे आपल्याला दिसून येतं की एक ऐतिहासिक भूमिका भारत अमेरिका संबंधांमध्ये नरसिंहराव पार पाडत होते याची जाणीव अमेरिकेला सुद्धा झाली होती. ही एक छोटीशी क्लिप आपण बघूया ज्यातनं नरसिंहराव यांचं कशा पद्धतीने स्वागत अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये झालं होतं हे आपल्याला दिसेल. Mr. Speaker, the Prime Minister of India.
members of Congress, it is my great pleasure, and I deem it a high honor and personal privilege to present to you His Excellency P.V. Narasimha Rao, Prime Minister of the Republic of India. Mr. Speaker, Mr. President, distinguished members of the Congress of the United States, it is with great pleasure and a deep sense of honor that I address you today. Standing in this august hall, as two great Indian statesmen did before me, is an inspiration to all who hold democracy and freedom above all else. If, as Thomas Carlyle once wrote, and I quote, "the history of the world is but the biography of great men," unquote, then much of the world's recent history is owed to these chambers. The histories of our two nations have been intertwined by the words and deeds of great men and women. Christopher Columbus set off to discover a new route to India, only to discover a new world. Out of that unintended discovery was born a great nation. Undaunted by the rather big difference he discovered in his destination, Columbus remarked, this time with perfect accuracy, that the more you go east, the more you are assured to come west. Thus, America has a special place in the Indian thinking as a continent found further east of the known east. This direction is significant in its own way. In his final inaugural address, Thomas Jefferson spoke of freedom of religion, freedom of press, freedom of person under the protection of habeas corpus, and trial by juries impartially selected. When India gained independence, we accepted these fundamental freedoms and looked to the Declaration of Independence and the Bill of Rights while formulating the constitution of the world's largest democracy. Now, आपण बघितलं की टाळ्यांचा गडगडा केवळ एकदा नाही तर दोनदा आणि त्यांच्या भाषणामध्ये अनेकदा हा अमेरिकी काँग्रेसमध्ये झाला आणि ते द्योतक होतं की ज्या पद्धतीने नरसिंहराव यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवी दिशा दिली होती त्याबाबतचा एक प्रचंड मोठा आशावाद अमेरिकेमध्ये सुद्धा जागृत झाला होता. ही नवी दिशा देताना नरसिंहराव यांनी त्याची रूपरेषा सुद्धा आखली होती आणि त्यांनी अगदी सुरुवातीला जे वक्तव्य केलं की फ्रीडम अँड डेमोक्रेसी, स्वातंत्र्य आणि लोकशाही ही अमेरिका आणि भारताला जोडणारी सूत्रे आहेत आणि या सूत्रांवर आधारितच द्विपक्षीय संबंध हे भविष्यामध्ये विकसित होऊ शकतात आणि हा पाया नरसिंहराव यांनी रचला होता. याशिवाय तीन आणखी महत्वाचे बदल नरसिंहराव सरकारने केले होते जे मी थोडक्यात मांडतो. एक, भारताच्या पूर्वेकडे असणाऱ्या देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची प्रक्रिया नरसिंहराव यांनी लुक ईस्ट धोरणातून सुरू केली.
तोपर्यंत भारताचे पश्चिमेकडील देशांसोबत चांगले संबंध होते, पश्चिम आशियासोबत, आफ्रिकेसोबत, रशिया आणि पूर्वाश्रमीच्या साम्यवादी गणराज्यांसोबत. मात्र आशिया हा 10 देशांचा गट जो 1980 दशकामध्ये ज्याने आर्थिक उभारी घेतली होती आणि 1990 दशकामध्ये ज्याबाबत प्रचंड आशावाद निर्माण झाला होता, अशा 10 देशांच्या आशियान गटासोबत भारताचे संबंध वृद्धिंगत करणं विशेषतः भारताच्या नव्या आर्थिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आवश्यक आहे याची नरसिंहराव सरकारला जाणीव झाली होती आणि त्यातनं त्यांनी लुक ईस्ट धोरण अवलंबलं होतं. हेच लुक ईस्ट धोरण आज ऍक्ट ईस्ट धोरण या नावाने ओळखल्या जातं. मात्र धोरणाची जी दिशा आणि उद्दिष्ट आहेत ती नरसिंहराव यांनी जी आखून दिली, त्यांनी जो पाया रचला तीच आहे. आणि याचा परिणाम असा झाला की काही वर्षाच्या आतच आशियान अधिक एक म्हणजे आशियान प्लस वन अशी आशियान आणि भारत या देशांची शिखर परिषद नियमितपणे भरायला लागली. आशियान देशासोबत भारत वगळता इतर कोणत्याही देशाची स्वतंत्र अशी शिखर परिषद होत नाही. आशियान प्लस एपेक म्हणजे एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक फोरम अशी शिखर परिषद होते. आशियान प्लस 3 म्हणजे आशियान प्लस चायना, साऊथ कोरिया, जपान अशी शिखर परिषद होते. मात्र आशियान सोबत शिखर परिषद घेणारा एकमात्र देश असा भारत आहे आणि ज्याचा आशियान देशांनी सुद्धा सन्मान केला आहे. एवढे आर्थिक आणि राजकीय संबंध आशियान सोबत वृद्धिंगत करण्यात नरसिंहराव सरकारने जो पाया रचला त्याच्यावरती हे यश मिळालेलं आहे. जी चौथी दिशा भारताच्या परराष्ट्र धोरणाला नरसिंहराव सरकारने दिली होती ती होती चीन सोबत संबंध वृद्धिंगत करण्याचे आणि चीन सोबत आर्थिक व्यवहार सुरू करण्याचे. याची सुरुवात राजीव गांधी यांच्या कारकिर्दीच्या शेवटी 1988 ज्यावेळेस राजीव गांधी यांनी चीनचा ऐतिहासिक दौरा केला होता त्यात याची सुरुवात झाली होती. मात्र याला खरं बळ जे मिळालं ते नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मिळालं आणि नरसिंहराव यांच्या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे ठप्प असलेला भारत चीन व्यापार तर सुरू झालाच, मात्र दोन पातळ्यांवरती नरसिंहराव यांनी चीन संबंधीच्या किंवा चीन विषयीच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठंच यश मिळवलं. त्यातलं पहिलं होतं 1993 भारत आणि चीन यांनी सीमेवरती सामंजस्य राखण्याचा ऐतिहासिक करार केला. या कराराच्या आधारावरती भविष्यात सुद्धा अनेक सरकारांनी वेगवेगळे करार केले. मात्र या सर्व करारांच्या पायाशी जर काही असेल तर ते 1993 भारत चीन यांनी सीमेवरती सामंजस्य राखण्याचा जो करार केला होता तो करार आहे. आणि या करारामार्फत दोन्ही देशांनी मान्य केलं की भारत चीन LAC वरती लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल वरती जे सैन्य तैनात आहे ते सैन्य अनेक किलोमीटर मागे घेण्यात येईल, त्यांची संख्या कमी करण्यात येईल, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती ती तैनात करण्यात येणार नाहीत आणि त्याचप्रमाणे एकमेकांच्या सैन्य हालचालीविषयी एकमेकांना माहिती पुरवण्यात येईल. एकमेकांचं सैन्य जर एकमेकांसमोर उभं ठाकलं तर ते आधी चर्चेद्वारे तो गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतील. ही सर्व वहिवाट 1993 भारत चीन करारामध्ये आखून देण्यात आली होती आणि त्यामुळे भारत चीन सीमेवरचा तणाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि भारताला दोन सीमांवरती सैन्य तैनात करण्याचा जो ताण होता पाकिस्तानच्या सीमेवरती आणि चीनच्या सीमेवरती तो ताण कमी झाला आणि भारताला पाकिस्तान सीमेवरती लक्ष केंद्रित करणं आवश्यक झालं. आधी जसं आपण चर्चा केली की तो काळ असा होता की ज्यावेळेस पाकिस्तान काश्मीर प्रश्नामध्ये हस्तक्षेप करू शकेल अशी शक्यता होती, लष्करी हस्तक्षेप करू शकेल अशी शक्यता होती आणि त्यामुळे पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी पश्चिम सीमेवरती लष्करी बळ वाढवणं आवश्यक होतं आणि त्यासाठी चीन सोबतचा सैन्य तणाव कमी करणं सुद्धा गरजेचं होतं. ते 1993 भारत चीन कराराने केलं. त्यानंतर वाजपेयी सरकारने, मनमोहन सिंग सरकारने या करारामध्ये आणखी सुधारणा केल्यात आणि त्यामुळे किमान 2020 पर्यंत मागील वर्षीपासून भारत चीन दरम्यान जो तणाव वाढला आहे तो तणाव निर्माण होईपर्यंत भारत आणि चीन दरम्यान सामंजस्याचं वातावरण होतं आणि सीमेवरती मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य तैनाती नव्हती, ज्याचा भारत आणि चीन या दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विकासात सुद्धा फायदा झाला आणि भारताला पाकिस्तान विरुद्ध लक्ष केंद्रित करण्यामध्ये सुद्धा त्याचा मोठा फायदा झाला. याचा जो दुसरा एक लाभ असा मिळाला की
जागतिक राजकारणामध्ये भारत आणि चीन यांनी एकत्रित येत दोन्ही देशांना सोयीच्या असतील, दोन्ही देशांच्या हिताच्या असतील अशा भूमिका एकत्र येत मांडणं सुरू केलं. विशेषत हवामान बदलाच्या मुद्द्यावरती, जागतिक व्यापार संघटनेच्या अटींच्या मुद्द्यावरती, जागतिक व्यापार आणि पाश्चिमात्य देशांविरुद्ध आपल्या भूमिका मांडण्यास सुरुवात केली. आणि जागतिक व्यापारामध्ये ज्यामध्ये भारत आणि चीन दोघेही सहभागी होत होते त्यामध्ये भारत आणि चीन यांच्यावरती पाश्चिमात्य देश अन्याय करणार नाहीत यासाठी विकसितशील देशांची एकजूट घडवण्याच्या प्रयत्नामध्ये भारत आणि चीन 1990 दशकापासून पुन्हा एकदा एकत्र यायला लागले, ज्याचं श्रेय सुद्धा आपण नरसिंहराव सरकारला द्यायला हवं. याशिवाय जागतिक व्यापार संघटनेचं सदस्यत्व भारताला मिळवून देण्यामध्ये नरसिंहराव सरकार यांनी चोख भूमिका बजावली. आणि 1995 मध्येच ज्यावेळेस जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आली त्यावेळेसच भारताने जागतिक व्यापार संघटनेचं सदस्यत्व मिळवलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत जागतिक व्यापार संघटनेच्या आत राहत व्यापारी मुद्द्यांवरती वर्चस्ववादी देशांसोबत असलेले मुद्दे वाद सोडवण्याचा प्रयत्न भारत करतो आहे. आणखी एका बाबतीमध्ये नरसिंहराव सरकारने एक आक्रमक धोरण अवलंबलं होतं ज्याबाबत फारशी चर्चा घडत नाही आणि ते होतं 1995 मध्ये अण्वस्त्र चाचण्या करण्याची पूर्ण तयारी नरसिंहराव सरकारने केली. 1995 मध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बँड ट्रीटी CTBT ही मोठ्या प्रमाणात चर्चेत होती आणि CTBT त्यासह NPT आण्विक प्रसार बंदी करार यावरती भारताने स्वाक्षरी करावी यासाठी जगातल्या सर्वच देशांचा भारतावरती प्रचंड दबाव होता. रशियाचा सुद्धा होता, अमेरिकेचा सुद्धा होता, युरोपीय संघाचा होता, चीनचा होता, सर्वच देशांचा होता, विकसनशील देशांचा सुद्धा होता की भारत की भारताने या करारावरती स्वाक्षरी करावी. आणि अशा या काळामध्ये ज्यावेळेस भारताला अमेरिकेसोबत संबंध वृद्धिंगत करायचे होते, रशियासोबत टिकवायचे होते, अशा काळामध्ये CTBT मुद्द्यावरून भारत एकांगी पडू नये आणि तशी जर परिस्थिती आलीच तर भारताने आधी अण्वस्त्र चाचण्या करून घ्याव्यात याची पूर्ण तयारी 1995-96 मध्ये नरसिंहराव सरकारने केली. मात्र कालांतराने अमेरिकेच्या काँग्रेसमध्येच CTBT बाळगली, अमेरिकेच्या काँग्रेसनेच त्याला विरोध दर्शवला आणि त्यामुळे भारतावर असणारा दबाव सुद्धा कमी झाला आणि परिणामी भारताला अण्वस्त्र चाचण्या करणं त्यावेळेस गरजेचं वाटलं नाही. मात्र अण्वस्त्र चाचण्या करण्याची पूर्ण तयारी 1995 मध्ये नरसिंहराव सरकारने केली होती, ज्याची चाहूल सुद्धा अमेरिकेला लागली होती आणि त्यामुळे अमेरिकेचा भारतावरचा दबाव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता. मात्र नरसिंहराव सरकारचं धोरण सुद्धा स्पष्ट होतं की CTBT वर स्वाक्षरी करण्यासाठी जर भारतावर दबाव आणला तर भारत अण्वस्त्र चाचण्या करेल आणि भारत स्वतःला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित करेल. पुढे अमेरिकेतली परिस्थिती बदलल्यामुळे तो सर्व मुद्दाच मागे पडला. मात्र 1995 मध्ये अण्वस्त्र चाचण्यांची जी पूर्ण तयारी झाली होती त्याचा फायदा कालांतराने वाजपेयी सरकारनं मिळाला आणि 1998 मध्ये भारताने अण्वस्त्र चाचण्या करत स्वतःला अण्वस्त्रधारी घोषित केलं. तर एकूणच जर आपण बघितलं तर नरसिंहराव सरकारने परराष्ट्र धोरणाला जी दिशा दिली ती दिशा आज गायब कायम आहे. नरसिंहराव सरकारने ठरवलेल्या दिशेमध्ये भविष्यातील कोणत्याही सरकारने आमूलाग्र बदल तर केलाच नाही, किंचितसाही बदल केला नाही. जर काही केलं असेल तर त्या दिशेला अधिक वेग देण्याचंच काम केलेलं आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या परराष्ट्र धोरणाला आपण जर नेहरूंचं परराष्ट्र धोरण म्हणत असू तर 1991 ते आज गायब चालत आलेल्या परराष्ट्र धोरणाला आपण नरसिंहराव यांचं परराष्ट्र धोरण म्हणणं हे श्रेयस्कर ठरतं. कारण त्याचा पाया आणि दिशा ही नरसिंहराव यांनी ठरवलेली होती. यामध्ये एकमात्र जो बदल घडला तो बदल एवढाच घडला की नरसिंहराव यांनी अण्वस्त्र चाचण्या घेण्याची पूर्ण तयारी ठेवली होती आणि वाजपेयी सरकारने अण्वस्त्र चाचण्या घेत भारताला अण्वस्त्रधारी देश घोषित केलं. हा एक फरक जर सोडला तर नरसिंहराव सरकारने जी चौकट परराष्ट्र धोरणाची निर्धारित केली 1991 ते 1996 या काळामध्ये ती चौकट आजवर कोणीही बदललेली नाही. भारत चीन संबंधांमध्ये सुद्धा ती बदललेली नाही, किमान 2020 पर्यंत तरी ती बदलली नव्हती. भविष्यात ती बदलण्यात येईल की नाही, ती बदलली जाईल की नाही याचं आकलन आपल्याला भविष्यात करावं लागेल. पण 2020 पर्यंत तरी भारत चीन संबंधातली चौकट सुद्धा नरसिंहराव यांनी जी आखून दिली होती तीच अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी या सर्व पंतप्रधानांनी तीच चौकट कायम ठेवली होती आणि त्यामुळे
जर स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार जवाहरलाल नेहरू होते तर आधुनिक भारताच्या शीतयुद्धोत्तर काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार हे नरसिंहराव आहेत असं आपण ठामपणे म्हणू शकतो. कोणत्याही धोरणकर्त्याची धोरणे, कोणत्याही राजकारण्याची धोरणे यांचा जर कस लावायचा असेल तर तो आपण तीन बाबींवरती लावू शकतो. एक, आधीच्या धोरणांपेक्षा त्या राज्यकर्त्याची किंवा धोरणकर्त्याची धोरणे ही नवीन नाविन्यपूर्ण होती की नाही. दोन, ती कालानुरूप होती की नाही. आणि तीन, भविष्यातील राज्यकर्त्यांनी आणि धोरणकर्त्यांनी त्याच धोरणांची कास पुढे धरून ठेवली की नाही. आणि या तिन्ही बाबींवरती नरसिंहराव यांचं परराष्ट्र धोरण हे खरं उतर ते अत्यंत नाविन्यपूर्ण होत, ज्यामध्ये त्यांनी त्यांनी अमेरिकेसोबत संबंध वृद्धिंगत करण्याला त्यांनी त्यांना वृद्धिंगत करण्यावर त्यांनी भर दिलाच. पण आपण असं म्हणू शकू की तो तर कालानुरूप होता, तो कालानुरूप घडलेला बदल होता. मात्र असं करत असताना रशियाशी असलेली भारताची मैत्री तुटणार नाही याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली होती. इस्रायलला मान्यता देताना पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला असलेला भारताचा पाठिंबा सुद्धा कुठेच कमी होणार नाही याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली होती. आणि म्हणून ते नाविन्यपूर्ण होतं, ते कालानुरूप होतं, कारण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये घडलेले बदल त्यांनी नेमके टिपले होते आणि त्यानुसार नवी दिशा त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला दिली होती. आणि भविष्यातील सर्वच सरकारांनी याच धोरणांची कास धरली हे आपल्याला आज अगदी स्पष्टपणे दिसतं. आणि म्हणूनच परराष्ट्र धोरणाबाबत नरसिंहराव यांनी जो पाया रचला तो अत्यंत मोलाचा आणि अत्यंत महत्वपूर्ण असा तो पाया होता. आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबत त्यांच्यासमोर जी आव्हाने होती ती आव्हाने भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस स्वतंत्र भारताच्या सरकार पुढील जी आव्हाने होती त्याच्यानंतर नरसिंहराव सरकार पुढेच एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी मोठी आव्हाने आली. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताचं एकीकरण करणं, निजामाचा प्रश्न सोडवणं, काश्मीरला भारतामध्ये आणणं, इतर सर्व संस्थानांचं भारतामध्ये विलीनीकरण करणं, भाषेचा प्रश्न, अशी अनेक प्रश्न भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतासमोर उभी होती. आणि 1991 मध्ये परत एकदा यातली अनेक प्रश्न उफाळून पुढे आली होती. आणि या प्रश्नांचा सुद्धा अत्यंत सामर्थ्यपणे नरसिंहराव सरकारने त्यांना तोंड दिलं आणि त्यातनं वाट सुद्धा काढली हे अत्यंत महत्वाचं होतं. आणि माझ्या मते आर्थिक धोरणांमध्ये नरसिंहराव सरकारचं जे योगदान होतं, नरसिंहरावांचं स्वतःचं जे योगदान होतं, त्यामध्ये त्यांना मनमोहन सिंग यांची साथ लागली होती. आणि इथे मनमोहन सिंग यांचं योगदान आपण आर्थिक नव्या आर्थिक धोरणामध्ये ते नरसिंहराव यांच्याच अगदी बरोबरीचं होतं. मात्र परराष्ट्र धोरणामध्ये आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीमध्ये मनमोहन सिंग यांच्या सारखा एक खंदा हात नरसिंहराव यांना लाभला नव्हता. सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवार हे संरक्षण मंत्री बनून दिल्लीत गेले होते, मात्र त्यानंतर 1.5 वर्षातच ते महाराष्ट्रात परत आले. आणि त्यानंतर संरक्षणाच्या बाबतीमध्ये नरसिंहराव यांनी स्वतःच पूर्ण जबाबदारी सांभाळली होती. नरसिंहराव यांचं परराष्ट्र मंत्री कोण होतं असं जर आपण विचारलं तर अनेकांना ते नाव आठवणारही नाही किंवा कोणाला त्याची कल्पनाही नसेल, कारण परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत सुद्धा नरसिंहराव यांनी ती जबाबदारी समर्थपणे पेलली होती. दिनेश सिंग हे मोठ्या काळापर्यंत त्यांचे परराष्ट्र मंत्री होते, मात्र दिनेश सिंग हे गंभीर आजारी असायचे. काही काळ नटवर सिंग सुद्धा होते. मात्र 1.5 वर्ष परराष्ट्र कार्यालयाची धुरा ही नरसिंहराव यांनीच समर्थपणे सांभाळली. त्यामुळे आर्थिक धोरणामध्ये त्यांना मनमोहन सिंग यांचा जो पाठिंबा होता आणि मनमोहन सिंग यांचं जे मार्गदर्शन होतं ते राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये त्या प्रकारच्या तज्ञांचं त्यांना मार्गदर्शन नव्हतं. ते त्यांनी स्वतःच्या अनुभवातून आणि त्यांचा स्वतःचा या सर्व बाबींमधला जो अभ्यास होता त्यातनं त्यांनी ही नाविन्यपूर्ण धोरणे आखली, त्यातनं त्यांनी नवी दिशा दिली आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांना खंबीरपणे तोंड देत त्यांनी भारतासाठी वाट मोकळी करून दिली. हे त्यांचं फार मोठं योगदान होतं. एवढे बोलून मी या विषयावरचं माझं वक्तव्य संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय पी व्ही नरसिंह राव यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल पुढच्या ओळी सुचतात. उत्तुंग कर्तृत्वाचरणी आमचा सदा टेकतो माथा, उत्तुंग कर्तृत्वाचरणी आमचा सदा टेकतो माथा,
खाते ही फुगते अभिमानाचे गाता तुमच्या कर्तृत्वाची गाथा। कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहे। वक्तृत्वाच्या तेजाने आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढलेलीच आहे। अशा प्रसंगी आभार तर मानायलाच हवे। आभार प्रदर्शन करण्याकरता मी डॉक्टर नरेंद्र घरात सर मराठी विभाग प्रमुख यांना आमंत्रित करते। मी नरेंद्र घरात सर। धन्यवाद साक्षी, आवाज येतोय? येतोय येतोय। हो हो येतोय। नागपूर शिक्षण मंडळाचे श्री बिंझानी नगर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळ आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय श्री पी व्ही नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आभासी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान आदरणीय ए के गांधी सर, सरांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि सरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। या कार्यक्रमाला उपस्थित नागपूर शिक्षण मंडळाचे कार्यवाह आदरणीय डॉक्टर हरीशजी राठी सर, सरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। तद्वतच नागपूर शिक्षण मंडळाचे सन्माननीय व्यवस्थापन सदस्य यांचेही महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो। श्री पी व्ही नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणारे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक परिमल माया सुधाकर सर, सरांनी आपल्या अमोघ वाणीतून श्री पी व्ही नरसिंहराव यांचे राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्रीय धोरण या विषयावर आम्हाला अमूल्य असं मार्गदर्शन केलं। सरांचे मनस्वी आभार। महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर सुजित मेत्रे सर, उपप्राचार्य डॉक्टर संदीप तुंडुरवार सर, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वाटाणे सर यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो। तसेच या व्याख्यानमालेला उपस्थित समस्त सहकारी प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि इतर मान्यवर मंडळी यांचेही आभार मानून सन्माननीय अध्यक्षांच्या अनुमतीने हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो। धन्यवाद।